राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेलं बंड बदलती राजकीय समीकरणं विधान परिषदेत झालेलं पुरेसं संख्याबळ यामुळे या, या अधिवेशनात सत्ताधारी पक्ष आश्वस्त असेल शिंदे सरकारला आता दोनशेहून अधिक आमदारांचं पाठबळ लाभला आहे तर विरोधी बाकांवर काँग्रेसचे चव्वेचाळीस तसंच ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या पवार गटाचे एकत्रित तीसच्या आसपास आमदार असतील या अधिवेशनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीतील फूट आणि नीलम गोरे यांचा शिंदे गटात प्रवेश यामुळे सत्ताधाऱ्यांसाठी विधानपरिषदेत विधेयक मंजूर करण्याचा मार्ग सुकर झाला आहे विधानपरिषदेच्या एकवीस जागा रिक्त आहेत तर सत्तावन्न सदस्यांच्या सभागृहात भाजपा आणि मित्रपक्षांचं संख्याबळ तीसपर्यंत गेलं आहे राज्यपाल नियुक्त बारा जागा नेमण्यावरील स्थगिती आता उठली आहे त्यामुळे सभापती पदाची निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे उद्या सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चहापान आयोजित केलं आहे तर आज दुपारी महाविकास आघाडीची बैठक होत आहे